चीनमधील बालकांमध्ये एच नाईन येन टू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असल्याने कोरोनासारख्या आज या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मात्र या आजारांचा भारताला धोका कमी असून केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले या आजारांमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यास लढा देण्यासाठी तयार असल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे चीनच्या उत्तर भागात काही बालकांना एच नाईन एन टू आणि श्वसनविकार यांचा प्रादुर्भाव झाला असून या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत निवेदन जारी केले असून चीनमध्ये मागील महिन्यात एच नाईन एन टूचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्यानंतर हा संसर्ग वाढत गेला या आजाराविरोधात लढण्यासाठी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला आहे या बद्दल डॉक्टर पुण्यातील अविनाश भोंडवे यांनी देखील आपले मत नोंदवले आहेत ते पाहुयात ह्या प्रकारच्या आजारामध्ये सुरुवातीला सर्दी खोकला ताप येतो आणि त्यानंतर त्यांना छातीत भरून किंवा फुफ्फुसाला सूज येऊन न्यूमोनिया होतो हा एक अतिशय गंभीर आजार आहे आणि याच पद्धतीचा आजार हा दोन हजार एकोणीस वीसमध्ये किंवा दोन हजार वीसच्या सुरुवातीला चीनमधून सर्व जगात पसरला होता आणि कोरोनाची महामारी सुरू झाली होती त्यामुळं या आजाराबद्दल जगभरामध्ये खूप चिंता आहे परंतु आपण जर पाहिलं तर हा जो आजार आहे याच्यातून भारताला किंवा इतर देशांना काही काळजी करायचं कारण नाही हा जो आजार आहे हा चीनमधल्या ठराविक ठिकाणीच आहे आणि तो पसरू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीन आणि इतर देशातले सर्व आरोग्य संस्थाही काळजी घेत आहेत यामध्ये बऱ्याचदा असं लक्षात आलं की मायकोप्लाझ्मा किंवा इतर पद्धतीचे व्हायरल डिसिजेसही याच्यामध्ये कारणीभूत असू शकतील आणि त्यामुळं ह्या आजाराची किंवा ती जी तिथली साथ आहे त्याची जागतिक साथ किंवा जागतिक महामारी होण्याची काहीही काळजी करण्याचं गरज नाही असं होण्याची शक्यता खूप कमी आहे यचनान एन टूच्या संसर्गाचा प्रसार वेगाने होत नसून मृत्यूचे प्रमाण देखील कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी बालकांमध्ये एन टू मायकोप्लाझ्मा न्युमोनिया आणि इन्फ्लुएन्झा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांसह अनेक संसर्गजन्य श्वसन रोगांची नोंद केल्यानंतर या आजारांच्या वाढीबद्दल तपशीलवार माहिती चीनकडे मागितली आहे डब्ल्यू एच ने केलेल्या एका जोखीम मूल्यमापनात देखील त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या एच नाईन एन टू च्या प्रकरणांमध्ये एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे त्याशिवाय या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली आणि आप आपल्या बालकांची काळजी घेणे गरजेचे आहे